म्हणजे शारीरिक तर त्यांना त्रास होतच होता, पण मानसिक पण त्यांचा जो परिणाम झाला होता शेवटपर्यंत ते त्या सोबत घेऊन, म्हणजे त्यांचं म्हणजे त्या त्रासाने काय साथ सोडली नाही. कारण आपण सगळेच परिचित, म्हणजे आपल्याला वाटत असेल की जोपर्यंत आम्ही मुंबईमध्ये होतो त्या काळात शंतनू ॲक्टिव्ह होते चळवळीमध्ये, आणि काहींचा असा पण समज झाला आहे की नाशिकला गेल्यापासून शंतनूचं जे चळवळीशी जे नातं होतं ते नातं तुटलं होतं. पण आपण जर बघितलं असेल तर वेळोवेळी जे आंदोलनं होत होती फेसबुकच्या माध्यमातून म्हणा, त्यांच्या गीतांच्या माध्यमातून शंतनू नेहमी चळवळीशी जोडले गेले होते आणि जोडलेले राहतील. तब्येत खराब झाली त्यावेळेस मी त्यांना म्हणायचे की तुम्ही स्वतःची काळजी घ्या, तुम्हाला काही झालं तर आमचं कसं होईल. तर शंतनू हसल्यावारी बोलायचे, दीपाली मी मरत नाही, जोपर्यंत जाती व्यवस्था आणि जोपर्यंत इथलं शोषण संपत नाही तोपर्यंत मी मरत नाही. हे जे शंतनूचं योगदान होतं, पण जसं जसं शारीरिक व्याधींनी पण ते ग्रासला गेले होते त्याच्यात महत्त्वाचं म्हणतात तर मानसिक जास्त त्रास झालेला होता. आणि मानसिक त्रास म्हणजे ज्यावेळेस खरं कारण आता सांगायला हरकत नाही, ज्यावेळेस काव्य होत्र गोव्यामध्ये जे संमेलन आरएसएसने आयोजित केलेलं होतं त्या संमेलनाच्या वेळी जे काही आपले पुरोगामी म्हणवणारे जे विचारवंत चळवळीतले जे कार्यकर्ते होते ते त्या संमेलनाला गेले आणि त्याचं शंतनूला खूप म्हणजे जास्त टेन्शन आलं होतं की जे लोक आपल्या चळवळीतले लोक आहेत ज्या आपले लोक आहेत ते तिथं कसे काय जाऊ शकतात. आणि ते एवढं मानसिक त्यांना त्याचा त्रास झाला, त्याच्यानंतर ते कोमामध्ये पण गेले होते त्या टेन्शनमध्येच की आपली लोक कसे काय म्हणजे एवढ्या ह्या थराला कसे जाऊ शकतात. तर तो विचाराने त्यांची तब्येत जास्त खालावत गेली, उपचार वगैरे सुरूच होते. तर जसं जसं म्हणजे उपचारांनी बरं वाटलं का परत ते सारखं सारखं ते विचार ते मनात यायचे, त्याच्यामुळे नंतर नंतर तर मग जे लिव्हरचा पण त्रास व्हायला लागला होता त्यांना. तर ते आता आम्हाला उशिरा कळालं, डिटेक्ट झालं. पण एक दीड महिना त्यांच्या जाण्याच्या पूर्वी ते डिटेक्ट झालं होतं आणि आम्ही ट्रीटमेंट सुरू केली होती. नाशिकमधले चांगले प्रसिद्ध डॉक्टर होते त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेत होतो. आणि त्याच दरम्यान सुधीर ढवळे, सुरेंद्र गडली आणि अजून तीन कार्यकर्त्यांना ज्यावेळेस अटक झाली तर टी व्हीमध्ये त्यांची केस होती, ते बातम्या टी व्हीवर बघत होते सारखे आणि तेच विचार करत असताना त्यांनी आवाज देऊन मला बोलवलं आणि बोलले, दीपाली हे खूप वातावरण जे आहे आता सध्याचं ते खूपच भयंकर आहे आणि जर आता काही केलं नाही आपण लोकांना आता जागरूक होऊन एकत्र लढलं पाहिजे, जर काही झालं नाही तर मग काय खरं नाही. आणि तोच विचार चालला होता त्यांचा. आणि तर हा विषय चर्चा झाल्यानंतर साधारण अर्ध्या तासानंतरच त्यांचं बीपी लो झालं, त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. ते टेन्शनमुळे त्या विचारामुळे श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि मग आम्ही ॲडमिट करून ती ट्रीटमेंट सुरू केली. पण ट्रीटमेंटचा काही उपयोग झाला नाही, तर मल्टिपल लिव्हर फेलियरमध्ये गेलं, तर बीपी बूस्ट झालं नाहीच त्यांचं शेवटपर्यंत. तर शेवटपर्यंत म्हणजे शंतनू चळवळीशी प्रामाणिक राहिले आणि जर त्यांना म्हणजे ज्या परिस्थितीत आम्ही राहत होतो, मी नोकरी करत होते, शंतनू पण जी नोकरी मिळेल ती नोकरी करत होते, म्हणजे मुंबईमध्ये पण केली आणि नाशिकमध्ये पण केली, पण नंतर त्यांना त्रास व्हायला लागला तब्येतीचा, त्याच्यामुळे मग सध्या तर ते घरीच होते. पण जे धडपड होती मी हे करतो मी ते करतो, म्हणजे बरेच त्यांनी प्रयत्न केले, म्हणजे ज्याप्रमाणे गाण्यांमधून ते सांगत होते, व्यथा मांडत होते समाजाची, त्या याच्यातनंच आम्ही जात होतो. आर्थिक बाजू काही म्हणजे आमची एवढी कमजोर नव्हती, मी पण नोकरी करत होते, कॉन्ट्रॅक्टमध्ये मी नोकरी करते, त्याच्यामुळे आर्थिक काही आम्हाला एवढी झळ बसली नाही. माझ्या आईचा आम्हाला भरपूर सपोर्ट असल्यामुळे आर्थिक बाजू आमची काय म्हणजे आम्ही खाऊन पिऊन सुखी होतो. पण जे त्यांना जे शंतनूची जी अपेक्षा होती की
समज जे गाण्यामधनं त्यांनी प्रत्येक वेळेस वाट मांडून दिलेली मांडलेली आहे की संघटित होऊन काहीतरी केलं पाहिजे. आपण जर आपण गप्प राहिलो तर आपलं पूर्ण पेशवाई आता आपण बघतोच आहे. म्हणजे सुरुवातच झालेली आहे आणि अघोषित आणीबाणी तर तसंच चालू आहे ना आता. तर म्हणजे शंतनूचा एक विचार होता की आंबेडकर म्हणजे काही लोक त्यांना कम्युनिस्ट म्हणून पण हे करतात आणि काय म्हणजे आंबेडकरवादी असा पण त्यांच्याबद्दलचं आहे. पण शंतनूचं जे मत होतं की जोपर्यंत आंबेडकरवाद आणि कम्युनिस्ट म्हणजे मार्क्सवाद एकत्र येत नाही तोपर्यंत इथले प्रश्न सुटणार नाही आहे. आणि आपल्याला जर हे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला एकत्र मिळून हे दोन्ही जोपर्यंत विचारधारा एकत्र येऊन आपण संघर्ष करत नाही एकजुटीने ते सामना करत नाही तोपर्यंत आपण यशस्वी होणार नाही. आणि जे चालू आहे याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती येणार आहे. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत तो विचार चाललेलाच होता त्यांच्या मनामध्ये आणि त्या विचाराशी निसते गेले. आणि म्हणजे आता मला सांगावं असं वाटतं इथे हे करायचं तर आम्ही घर घ्यायचं म्हणजे घर घ्यायसाठी आम्ही प्रयत्न करत होते. मी मला ऑफिसमधून लोन सँक्शन झालं होतं तर वरचे पैसे जमवायला डाऊन पेमेंट करायला काही माझ्या आईने दिले होते काही सासऱ्यांनी थोडेफार पैसे दिले होते आईने दिले होते. तर काय माहिती मी हिशोब सांगत होते शंतनूला की हे बघा एवढे पैसे आले एवढे अजून म्हणजे एवढे कमी पडत आहेत. शंतनूला कुठेतरी ते म्हणायला म्हणजे वाईट वाटलं. मग शंतनू मला बोलले दीपाली मी आयुष्यात मला वाटलं असतं तर मी खूप पैसा कमवला असता पण मी तसं केलं नाही. मी प्रामाणिक राहिलो माझ्या समाजाशी. पैसाच कमवायचा असता तर मी कमवला असतं पण मी पैसा नाही कमवला मी माणसं कमवली आणि ही जी माणसं आहेत हीच माझी प्रॉपर्टी आहे. हे शंतनूचं उत्तर होतं. शंतनूच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यांना मी शंतनूला म्हटलं जी तुमची प्रॉपर्टी आहे आम्ही त्यांचे वारसदार आहे म्हटलं त्या प्रॉपर्टीचे. शंतनूला हसले ते जे मला हे सांगायचं आहे की पैसा सगळं काही नाही आहे माणसाच्या जीवनात पण जी माणसं आहेत जे शंतनूने कमवली आहे जो शंतनूचा गोतावळा आहे गोताळा असाच आमच्या सोबत असा. एवढं मी बोलून थांबते. धन्यवाद दीपाली. अमोल मिटकरी सर आपल्यामध्ये येऊ शकले नाही आहेत. ते आजारी असल्यामुळे त्यांना प्रवास करायचा त्रास होत होता म्हणून त्यांना यायला जमलं नाही पण त्यांनी शुभेच्छा पाठवल्यात आणि त्यांनी एक व्हिडिओच्या माध्यमातून एक मेसेज पण पाठवलेला आहे तो आपण थोड्या वेळात दाखवूच. या कार्यक्रमाला शंतनू कांबळे यांची आई वडील आणि भाऊ आलेला आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर घ्यावं. यानंतर मी वीरा साथीदार जे कोट मूवीचे हिरो आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत व विद्रोहीचे संपादक आहेत यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविका मांडावी या कार्यक्रमाची भूमिका मांडावी. वीरा साथीदार. अच्छा या अभिवादन सभेत अध्यक्ष स्थान स्वीकारलेले जस्टिस बी जी कोळसे पाटील अतिथी निखिल वागळेजी आमच्या दोस्त कुटुंबातल्या दीपाली वाघ शांतनूचे वडील आई भाऊ सर्व कलावंत आणि मित्र. थोड्या वेळापूर्वी जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमाने आपल्याला
आपल्या शायरी